दरम्यान आता पुण्यामध्ये इतर विसर्जन मिरवणुकांनाही सुरुवात झालेली आहे. अनेक देखावे सुद्धा या विसर्जन मिरवणुकांमध्ये त्यांचं वैशिष्ट्य ठरतात आणि त्याच पद्धतीने एक हनुमानाचा हा जी वेशभूषा केलेला हा एक भाविक पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर आता आपण पाहतो ते मुंबईमधली ही दृश्य आहेत. मुंबईमध्ये आपण लालबागमधली ही दृश्य पाहतो आहोत. आज राज्यभरातच बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जातोय. 2 वर्ष कोरोनाच्या निर्बंधांमुळे गणेशोत्सव मनासारखा साजरा करता आला नव्हता. बाप्पाचा पाहुणचार मनासारखा साजरा करता आला नव्हता. तसंच निरोप देताना मिरवणुका सुद्धा काढता आल्या नव्हत्या. मात्र आता 2 वर्षांच्या या खंडानंतर राज्यात सर्वत्रच मिरवणुकांचा विसर्जन मिरवणुकांचा उत्साह दिसतो आहे. मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य आपण पाहतो आहोत. मुंबईतील लालबागमधली दृश्य पाहतो आहोत. तर आता पुण्यामधली सुद्धा विसर्जन मिरवणुकांची ही दृश्य आपण पाहतो. अगदी काही वेळापूर्वीच मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन पुण्यामध्ये करण्यात आलं. गिरगाव चौपाटीवरून आपण ही दृश्य पाहतो आहोत. गणपती बाप्पाची भव्य दिव्य मूर्ती अशी ही आपण पाहतो आहोत मुंबई. तर पुण्यामध्ये सुद्धा चित्ररथ असतील किंवा पारंपरिक वेशभूषा असतील आणि त्याचप्रमाणे देखावे असतील या मिरवणुकांचं वैशिष्ट्य ठरत आहे. त्याचबरोबर या मिरवणुकांबरोबर मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबरच दुतर्फा आहे गर्दी ती बाप्पाच्या भक्तांची. राज्यभरातच वाजत गाजत बाप्पाला निरोप दिला जातो आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे